हा कोठी कॉर्नरचा जो पूल आहे, आपण भौगोलिक परिस्थिती बघा कशी आहे आणि या ठिकाणी पोलिसांनी संरक्षण देऊन हा पूल उभारलेला आहे. 16 गाव आहेत, 5,000 लोकसंख्या आहे आणि 5,000 लोकसंख्येचा संपर्क 4 महिने तुटलेला असतो. गेल्या वेळी जेव्हा देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत आले होते त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की ज्या गावांचा संपर्क तुटतो त्या गावांचा संपर्क जुडला पाहिजे, अशा पद्धतीने पुलं आणि रस्त्यांची कामं सुरू करा. आणि आज हा पूल उभा राहिलेला आपण बघू शकता कशा पद्धतीनं हा अतिसंवेदनशील भाग आहे. अशा ठिकाणी हा 6 कोटी रुपये खर्च करून पूल उभा आहे. अशा अतिसंवेदनशील भागात पुलांची रस्त्यांची खूप आवश्यकता आहे. आणि आज तुम्ही गेल्या वेळी गडचिरोली जी बैठक घेतली त्या बैठकीत तुम्ही सूचना केली होती आणि आज हा पूल उभा आहे, काय म्हणाल तुम्ही? अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तिथे काम करणं अतिशय डिफिकल्ट होतं, पण मला असं वाटतं की पीडब्ल्यूडी विभाग असेल, जिल्हा प्रशासन असेल, जिल्हा कृषी पोलीस प्रशासन असेल, या सगळ्यांनी अतिशय चांगलं कॉपरेशन केल्यामुळे हा पूल उभा राहिला आहे. असं अजून एक पूल आहे, त्याचंही आपण उद्घाटन करणारा अजून तिसरा पूल आहे. आपला प्रयत्न हा आहे की ही जी काही सगळी गावं पावसाळ्यामध्ये ज्यांच्याशी संपर्क तुटतो अशा गावांशी संपर्क आपला जुळला पाहिजे, बारमाही या गावांची कनेक्टिव्हिटी असली पाहिजे हा प्रयत्न आहे. आणि यातनंच आपण इथला जो काही माओवाद आहे तो कमी करू शकणार आहे. गडचिरोलीच आपण जर बघितलं तर अशी अनेक गावं आहेत ज्या ठिकाणी अजूनही रस्ते किंवा पूल नाही आहे, पावसाळ्यात संपर्क पूर्ण तुटलेला असतो. एक मोठा एक विशेष आराखडा या ठिकाणी बनवण्याचं काही नियोजन आहे का? ऑलरेडी जिल्हाधिकाऱ्यांना मागच्याच काळामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की अशा प्रकारचा आराखडा तयार करा. पीडब्ल्यूडी तो आराखडा तयार करते आहे आणि आम्ही निश्चितपणे त्या संदर्भात कारवाई करणार आहे. एकूणच आपण बघितलं तर हा ऐतिहासिक क्षण आहे की या 5,000 लोकसंख्येच्या गावाला आता थेट महाराष्ट्राशी जोडण्याची एक संधी उपलब्ध झालेली आहे. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः अतिसंवेदनशील भागात आले आणि त्यांनी आता या पुलाचं लोकार्पण केलेलं आहे. आता या भागातल्या नागरिकांच्या विकासाला गती देणारा हा एक नवीन उपक्रम आहे.